इयत्ता सातवी विषय मराठी सेतू अभ्यास दिवस सोळा कृती। खालील उतारा वाच, अपरिचित शब्दाखाली अधोरेखित कर व त्या शब्दाविषयी शब्दकोशातून माहिती शोध। इंद्र वज्र म्हणजे विजेचा कडाडणारा प्रहार, हे एक अजोड अजिंक्य असे शस्त्र समजले जाते। दधीची ऋषींच्या परमोच्च त्यागामुळे हे शस्त्र अमोघ झाले आहे। इंद्रवज्र कसे तयार झाले त्याविषयीची एक दंतकथा अशी। हजारो वर्षांपूर्वी एका राक्षसाने जगातले सगळे पाणी पळवून नेले। निष्पाप माणसाने पाण्यावाचून तडफडू आणि मरू लागली। या राक्षसावर कोणत्या साध्यासुध्या शस्त्राचा परिणाम होईना, मग ते लाकडाचे असो नाही तर धातूचे, त्याला हरवेल असे अमोघ शस्त्र बनवण्यासाठी काहीतरी दिव्य पदार्थ हवा होता। तो कुठे मिळणार? दधीची ऋषींच्या हाडांमध्ये असे दिव्य सामर्थ्य होते आणि दधीची ऋषींचे मानसिक सामर्थ्यही तेवढेच होते। लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी स्वतःच आपल्या प्राण्यांची आहुती दिली आणि आपल्या अस्थींचे दान केले। या अस्थींतूनच तळपळणारे इंद्रवज्र तयार झाले, राक्षसाचे निर्दालन झाले। दधीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले, तसेच अमोघ सामर्थ्य भारतीय सेनेला मिळते, ते या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून। उत्तर: एक, प्रहार, जोरात मारणे। दोन, अमोघ, भरपूर। तीन, दिव्य, अलौकिक। चार, आहुती, त्याग करणे। पाच, निर्दालन, रद्द करणे। सहा, अत्युच्च, सर्वात उच्च। हाय फ्रेंड्स, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।